हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। तो आज शनिवार है और दुपार की वेळ है, पिल्लू झोपली है म्हणून आज मी म्हटलं चला झाडांची थोड़ी साफसफाई, म्हणजे मला विंडो की साफसफाई करायची होती। तो तुम्ही बघू शकता झाडांची सगळी वाट लागले, इथे डायरेक्ट हवा येते ना आणि पाऊस पण डायरेक्ट येतो, त्याच्यामुळे विंडोवर पण त्याचे डाग डाग पडलेत आणि झाडांची पण वाट लागले। तर आता नवीन झाडं लावायची आहेत, तर ही झाडं मी आता घेऊन जाते आणि गॅलरीमध्ये ठेवते आणि विंडो पहिली साफ करून घेते। तर विंडोमध्ये करवंडा पण ठेवते मी, कारण मला ज्या धुपासाठी लागतात देवांसाठी धूप करते मी, तो मी करवंड्यांचंच करते गॅसवर जाळून। ॲक्च्युली आम्ही ना पहिलं हे मागवलेलं पिल्लूला धुरी द्यायला ना कोळसे मागवलेले ऑनलाईन ॲमेझॉनवरून, पण ते कोळसे जाळायला गॅस पूर्ण संपणार असे कोळसे आहेत एकदम क्यूब क्यूबमध्ये, पण ते आम्ही एकदा जाळले पण ते काय झाले नाही। तुम्हाला त्या मडकी छोटीशी मटकी आहे ना मातीची, त्याच्यामध्ये दिसतील, त्याच्यामध्ये आहे ते कोळसे, त्याच्या एकदाच जाळे आम्ही, त्याच्यानंतर नाही जाळे। तर म्हणून मग मी तर करबंट्या जमा करायला सुरुवात केली, जेव्हा धूप घालते मी संध्याकाळचा आणि गुरुवारचा घालते तेव्हा मी करबंट्याच यूज करते। तर तुम्हाला मी दाखवेन कसं धूप मी गॅसवर तयार करते, जळते करबंट्या वगैरे। तर ही सगळी झाडं मी पहिल्यांदा आधी गॅलरीमध्ये ठेवणार आणि हे सगळं क्लीन करून घेते। तर तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी हे झाड काढलं ना लास्ट, तेव्हा एक करवंटी गेली खाली आणि खाली होते पत्रे, तर पत्र्यावर आवाजला ढमकन आणि लोक पहिलं काय पडलं तर काय बघत नाही, पण पुढे पुढे माझे जास्तच पडतात आणि खूप कांगावा झाला खाली, म्हणजे कोण 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 करायला लागलं, कारण जोरात आवाज येतो, खाली दुकान आहे ना त्याच्यामुळे। तर मी सगळी झाडं बघू शकता तुम्ही की झाडांची माती वगैरे खूप निघून गेली ती, जास्त तर पाऊस पडून पडून पडून। आपण पाणी स्लोली घालतो ना, पण झाडाचं पाणी ह्याच्या वरचं खिडकीचं पाणी पण पडतं, त्याच्यामुळे ती सगळी वाट लागली। तर आता मी सगळे हे पिशवीमध्ये भरून ठेवते, पण भरताना पण खाली गेल्या करवंट्या आणि त्या पत्रावर पडल्या, तर लोक आलीच बाहेर, पण काय करणार, काहीच करू शकत नाही। तुम्ही बघा मी करताना पिल्लू यायलाच पाहिजे, तर पिल्लू पण आली इथे मदतीला। तर मी काय केलं, एका पिशवीमध्ये करवंट्या भरायला गेले, पण ते खाली पडायला लागला, म्हणून मी सगळ्या बेडरूममध्ये घेतली आणि पिल्लूची तर खूप मजा झाली यामध्ये, कारण तिला मेजवानीच मिळाली हे सगळं, सगळा पसारा तिला हवाच असतो आणि भीतीच वाटते मला, ती तोंडात घालते ना सगळं, म्हणून मग मी काय केलं, पटपट पटपट अशा आहेत ना तशी त्या पिशवीमध्ये भरून ठेवलं, कारण ती संपूर्ण पसारा करणार होती आणि त्यांना माती भीती होती ना कुंड्यांची, त्याच्यामुळे मी पटपट पटपट भरलं, अजिबात काय केलं नाही तिच्या हातात, बघा पंटी घेऊन फिरते ती केव्हापासून आहे ती, तिलाच भेटली ते करवंटीमध्ये, तुळशीला दिवा लावतो ना त्याची आहे। तर इथे सगळ्या कुंड्या मी आणून ठेवल्या आहेत गॅलरीमध्ये आणि सगळं जे कचरा होतं ना, एसाचं पानं वगैरे, ती मी सगळी काढून घेते आणि मी जास्त काय करणार नाही, कारण मला गांडुळांची खूप भीती वाटते, त्याच्यामुळे मी काय करणार नाही। आणि हे तुम्हाला कुंडीमध्ये मडकी वगैरे दिसते ना, ते सुगडं आहेत, म्हणजे आपण मकर संक्रांतीला घेतो ना ते, पण हे दमनचं आहे, दमनला भेटत नव्हते आम्हाला म्हणून आम्ही मोठी घेतलेले, आणि ते छोट्या पिशवीत आहे ते छोटी छोटी आहेत, मला त्याचं आता साफ करून डी आय वाय काहीतरी बनवायचं आहे डोअरच्या बाहेर, तसा प्लॅन आहे, वेळ मिळेल तेव्हा करेनच। तर इथे सगळे ना कपडे वाळत टाकलेले मी, म्हणजे चादर वगैरे, पिल्लूला त्या दिवशी जुलाब झालेले ना, तर उलटी वगैरे तिने त्याच्यावरती केलेली, मग सगळं खूप कपडे धुवायचे, थोडे थोडे करून धुतले आणि ते वाळत टाकले। पाऊस आत्ता नाही आहे, पण पाऊस खूप पडतो हल्ली, कंटाळा आला त्या पावसाचं, कपडे पण वाळत नाही आणि मी जास्त काम पण करू शकत नाही। तुम्ही बघू शकता विंडो बंद करून पिल्लू अशी उभी राहते आणि आवाज देत राहणार यायला, म्हणून मी ती जागी असणं माझी होतच नाही कामं, आणि किती वेळ करणार, ते माती दात घातल्यानंतर तो पूर्ण होईपर्यंत बाहेर आलं की कंटाळा येतो, मग अर्धवट काम सोडून, म्हणून मग मी हातच घालत नाही जास्त कामांना, हिचं ही असताना नाहीच होणार काम, झोपते म्हणते तर आता जेव्हा पाऊस येईल ना येतोय पडत तेव्हा मी इथे थोडंसं पाणी ओतून घेईन आणि हे क्लीन करून घेईन, कारण आता ओतलं ना तर परत कोणाच्या कपड्यांवर वगैरे पडेल ना, म्हणून मी ओतत नाही आहे। तर मी पाऊस आल्यावर कसं पावसाचं पाणी पण असतं ना, म्हणून मी तेव्हा ओते, बाकी क्लीन आहे। तर इथलं आता झाडांचं काय करणार नाही, तुळस नंतर एकदम सगळी झाडं इथे लावल्यानंतर करणार। हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, मी उर्मिला आणि हृदया, आम्ही तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आज स्वागत करतोय। तर आज आहे शनिवार आणि दुपारची वेळ आहे
दोन 45 झालेत पावणे 3 आणि ही झोपली म्हणून मी हे काम काढलं की चला हे तरी करूया. पण ती लगेच उठली आणि तिची मदत तर मला पाहिजे आहे ना बाबू, तू तर मदत मला करणार आणि म्हणून मी हे करून घेतलं. आता थोडंसं हे बघा, तर बरीच झाडं ना आमचे खूप वाहवं येते, खूप तुम्ही आता पण बघू शकता काय केसांचं होते, खूप हवा होते, त्यामुळे झाडांची ना खूप वाट लागले. तर आणि झाडं मेली पण बरीच, एकच रोजचं झाड आहे, त्याला नवीन ही आली फांदी म्हणून ते आहे, बाकी सगळी झाडं आता रिकामी करायची आणि नवीन लावायची आहेत. पण ती आता नाही, आता जी आहेत ना त्यांना, जी चांगली आहेत त्यांना आम्ही ठेवणार आहोत आणि बाकीची फेकून देऊन नवीन झाडं आम्ही गणपतीवरून गावी आल्यावर गणपतीला गावी जाणार, त्याच्यावर नंतर आल्यावर परत झाडं लावायची आहेत, कारण देवबाप्पाला फुलंच भेटत नाही पूजेसाठी, त्यासाठी लावायचीच आहे. आणि जसवंतीची ह्या टायमाला लावणार नाही, कारण इथे ना त्या मागच्या वर्षी हे गारा पडलेलं, त्याच्या नंतर ना त्या जसवंती माझ्या बरं 3 वर्षाच्या जसवंती होत्या, त्या मागच्या वर्षी पडल्या गारा आणि गेला खराब झाल्या, त्यामध्ये असं त्यांना व्हाईट व्हाईट का फंगल पकडले, त्याच्यामुळे ही बघा मारते. कोणाचं काय ते हिचं काय, तर बघू हा व्लॉग ना उद्यापर्यंत कंटिन्यू होणार, कारण आज मी झाडांचं काय करणार नाही, कारण मला अजून मिस्टरांची मदत लागणार आहे, कारण मातीमध्ये गांडूळ असतात आणि मला खूप भीती वाटते गांडूळांची, सो मिस्टरांची मदत मला लागणार आहे. आणि ही मला का मारते, मी काय केलं तुझं, किती मजा येते हिला मारायला. तर म्हणून मी हा खरं तर ते ना गुरुवारी दिवशी सुट्टी होती ना त्यांना, त्या दिवशी त्यांना करायचं होतं, पण ते गाडीचं काढलं काम आणि ते राहून गेलं. तर त्यांनी मला सांगितलं तुझी गरज नाही आहे, मला मी एकटं करू शकतो, पण त्यांना वेळच नाही भेटला. तर उद्या तर करणारच आहोत, कारण गॅलरीमध्ये पण घाण झाली आहे, म्हणजे असं सगळे पानं बिनं पडून, आता पाऊस कमी होतोय तर ते करणार. आता मी खिडकी बंद करते ना, ते ही उड्या मारणार तिच्या कानाबिना धावा जाते. चला हेच होतं आज शेअर केलं तुमच्यावर, बघू जर संध्याकाळी मिस्टर आले आणि झालं ना करायचं झालं तर मी ते पण शेअर करेन. आत्ता पिलू जागे तर मला काही करायला देणार नाही, तिला यायचं असतं बाहेर, तुम्ही बघितलं असणार. चला मग भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. तर आम्ही आता लावतोय, पिलू झोपली आहे तिकडे म्हणून सगळं हळूहळू चाललंय. तर आम्ही आता झेंडा लावतो, तर आमच्याकडे काठी नाही आहे झेंडा लावायला, स्तंभ. तर आम्ही तिकडचा रॉड होता तो काढलाय. हां तरी ते आम्ही आता बांधतोय. तो रॉड आहे तो आमच्या दरवाजाचा आहे, पडदा लावायचा, आमच्याकडे काठी नव्हती म्हणून मग इथे असं लावतोय. काल झेंड्यांचं वाटप झालं पण आम्ही विकत आणला, सगळ्यांनी लावलंय, तुम्हाला मी झूम करून दाखवते, दिसत असतील कदाचित, हे बघा दिसत आहेत त्या डोंगरावरती लोकांनी लावलेत. तरी ते आम्ही आता बांधून घेतो, आमचा तिरंगा पण अजरे वरते घेऊ होतो थोडं वरते, म्हणजे तर चिकटता ना त्या, त्याच्यामुळे तर फडकाचो ना तो बरोबर. भारत हमको जान से प्यारा है, सबसे प्यारा गुलिस्ता हमारा है. तर ही झाडं पण लावायची आहेत, आज बघू लावतायत का. आज नेक्स्ट डे आहे, मी काल त्याच्या पुढे ब्लॉगच नाही केला. तर आता आपला तिरंगा आहे,
म्हणतायत नाश्त्यामध्ये पोहे, तर झेंडा उभारून झालाय. तर आता आम्ही चाललो नाश्ता करायला. पिल्लू झोपली आहे, बाकी थोडं आवरायचं आहे. तर सकाळी आणि कालपासून चालले झालेला ब्लॉग आत्ता मी एंड करते, कारण आता वाजलेत 2:30 दुपारचे. जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही जातो आहे बाहेर, थोड्या वेळाने जाणार, तयारी वगैरे झाली आहे. तर कुठे चाललो आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. तर आज कालपासून चाललेला हा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.